आणि यानंतर मी आमंत्रित करते या अहमदनगर अहिल्यानगरचे जायंट किलर खासदार सन्माननीय लीलाजी लंकेस आहे. जोरदार टाळ्या आपण आमंत्रित करूया. सन्माननीय खासदार लीलाजी लंकेस आहे, आपल्या सर्वांशी संवाद साधताय या आनंदोत्सवाच्या माध्यमातून. सर्वसामान्यांचं सरकार पुन्हा एकदा इथं स्थापित करताना आदरणीय पवार साहेबांचे विचार घेऊन लढा देणारे खासदार लीलाजी लंकेस आहे. आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम होत आहे, आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी, सर्वच नवनिर्वाचित खासदार. अरे मित्रांनो, ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है विधानसभा. अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफळाच उडाला. अरे पवार साहेबांचा नाद करता काय, नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांनो. अरे भले भले थकले, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट बहुमतानीच असा खटका पडला पाहिजे ना, तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे. शिट्ट्या मारल्या घोषणा देऊन जुळत नाही, आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा. आणि सगळ्यांनी जाताना खुणगाठ बांधायची, मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, ही सगळ्यांनी खुणगाठ बांधायची. त्यात मी सुद्धा असणार आहे. मी तर साहेबांना शब्द देतो, 12 ची 12 साहेब आणून घाली तो 12 ची 12. निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो, आणि जे करतो तेच बोलतो. तुम्ही काय काळजी करू नका, मी तर कसा पहिलवान आहे माहित आहे ना. डायरेक्ट असा कोल्या भरतो ना डाव पुढल्याचा डायरेक्ट आउटच, म्हणून काय काळजी करू नका. पण खरंच मी साहेबांमुळे खासदार झालो रे, मी खासदार झालो. मी तर बऱ्याच जणांना विचारलं, अरे मी खरंच खासदार झालो का काय, त्याला अरे येडं झालो खासदार तू. मग नंतर तात्यांना विचारलं, म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं, म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं. ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले. पण ते कसं आहे, निसतालं 200 किलोचा असला पण कसा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट असच. आपल्या सगळ्यांना जाता जाता विनंती करतोय, आता विधानसभेसाठी तयारी लागायचं आणि तुम्ही तर असं मला डोक्यावर घेतलं ना, त्या पहिल्या दिवसापासून डोक्यावर घेतलं ना, सगळ्यांना असं वाटलं कधी यायला दिल्लीत नेऊन टाकशी तू. आता दिल्लीत आम्हाला पाठवलं ना 8 जणांना, बघा आम्ही पण कसं काम करून दाखवी तू. संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना तर बंदच पाडितो संसद आम्ही. हे तर आमचं कसं आहे, आमचं काम हटके, काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी. आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला, मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसंहिताचे नियम मला एवढं कळत नाही, म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यातबंदीसाठी. ते मला म्हणले जरा कळ काढ, दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मग लढ, म्हणलं तुला त्याच्याशिवाय तर काय तुला दम निघायचाच नाही. मुळ एकदा दिल्लीहून जाऊन येऊन जरा अंदाज घेतो दिल्लीचा कस काय. निम्मा अंदाज घेतलाय मी इकूनच, कसं जायचं, कुठल्या मार्गे जायचं,
पण बरोबर करीत असतो, काळजी करू नका. आपण काम करणारा माणूस आहे, काम करून दाखवणारा माणूस आहे. ज्यांना ज्यांना शब्द दिला ना, ते शब्द निश्चित पूर्ण करीन पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी. पण एकच ध्यानात धरायचं सगळ्यांनी, पवार इज द पॉवर. आणि सगळ्यांचा नाद करायचा, सगळ्यांचा. पण आदरणीय पवार साहेबांचा नाद केला ना, घरी पाठीत असतात भल्या भल्यांना. हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेले. त्यामुळे मी आज एक वेळ नाही घेणार, आता लय जणांना बोलायचंय. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, थांबतो. रामकृष्ण हरी, जय राष्ट्रवादी. अभिनंदन. आणि यानंतर मराठी माणसाचा स्वाभिमाना